हॅलो फॅमिली, कसे आहात तुम्ही? मी तुमच्यासाठी माझा फर्स्ट ब्लॉग घेऊन आले. आम्ही चाललो होतो मौदा आश्रम दर्शनाला, तर आम्ही बसस्टॉपवर आलो होतो. आम्हाला भंडारा बस मिळत नव्हती, तर आम्ही बघत होतो. ते काकाजी मदत आली होती आमच्या व्हिडिओमध्ये. हे लोक बस बघत होते. त्यानंतर आम्ही बस डिस्कशन केलं कधी येणार काय येणार. फायनली बस आली होती, त्यात पण इतकी गर्दी ना. फर्स्ट टाईम आम्ही बसने ट्रॅव्हल करत होतो, खूप मजा आली होती. बसमध्ये गेलं तर आम्हाला सीट पण मिळाली, कोणाला मिळाली तर कोणी उभीच होते. थोडंसं जवळच होतं, थोडंसं दूर होतं, 15-20 मिनटं. किती छान नजरिया होता. पोचलो होतो आम्ही, तर थोडंसं दूर जायचं होतं कारण तिकडे बस जात नाही. तर आम्ही पायदळ पायदळ जात होतो. ऊन पण इतकी होती, हे लोक सर्व वेगवेगळे जात होते. ते बघा, तो चाट दिसत आहे ना, तर तिथून सरळ जावं लागतं. तिथून मंदिरच जवळ येतो थोडंसं. हे बघा, आलो आपण फायनली. समोरचा गेट एंट्री गेट आहे. बघा, तो लोक दर्शन करून बाहेर बसले होते. आम्ही पण दर्शन करायला चाललो होतो. खूप मोठं गार्डन आहे या साईडला, टिफिन वगैरे खायला. हे फर्स्ट मंदिर आहे, दोन मंदिर आहे मोठे. हे फर्स्ट मंदिर आहे. आधी आम्ही सर्व लोक फ्रेश वगैरे झालो. इतकी ऊन होती पाहिला असत होती. काही तरी खायची नाही. 26 जानेवारीला खूप गर्दी भीड असते दर्शन असण्यात, म्हणून आम्ही यावेळेस बसने ट्रॅव्हल केलं. आम्हाला फिरायला जायचं, म्हणजे पिकनिक टाईप करायचं होता. फ्रेश झालो, मग फर्स्ट मंदिरमध्ये गेलो होतो. तिथे अलाउड नव्हतं व्हिडिओ बनवणं, तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला. बघा, आलो मंदिरमध्ये. सायलेंट होता हे बघा. मग नेक्स्ट मंदिरमध्ये गेलो. तुम ते मंदिर दिसत आहे ना, ते नेक्स्ट मंदिर आहे सेकंडवालं. हे गार्डन आहे, खूप मस्त गार्डन आहे. हे पार्क आहे. इतकं गरम होतं खाली, पायला सुद्धा होतं, तरी आम्ही गेलो. जावंच लागला. थोडंसं आम्ही फिरत गेलो, शॉर्टकट करत मारू शकत होतो, पण शॉर्टकट नाही गेला. आम्हाला फिरवून जायचं होतं, म्हणून आम्ही पायला सुद्धा फिरत गेलो होतो. हे लोक लवकर लवकर शाळेत पण नव्हते, व्हिडिओ बनवत होते. ते मागे मागे बघत होते माझ्याकडे. म्हणत होते तू येतच नाही व्हिडिओमध्ये, तर मग मी सेल्फी कॅमेरामध्ये व्हिडिओ केला आणि मी पण आले. एकतर मी मेकअप पण नव्हता केला. आलो आम्ही जवळच्या. आणि ग्रास किती सुंदर होते, हे झाड पण बहुत सुंदर होतं. ग्रास खूप आवडली होती मला, असं वाटतं की तिथे झोपून जाऊ. असं वाटते की खूप मोठं मंदिर आहेच अंदरून. हा फर्स्ट एंट्री गेट आहे. बघा नजेरा, बघा किती सुंदर. इतर काहीच नाही, 26 जानेवारीला खूप भीड असते. एंट्री गेट आहे. हा एंटर केलं आणि इतकं सायलेंट होतं मंदिरमध्ये, खूप सायलेंट. इतकं मोठं मंदिर, सर्वांनी दर्शन केले, आपले विश सांगितले बाबांना. मग मी मंदिराचा व्हिडिओ केला. बघा किती मोठा मंदिर आहे. ॲक्च्युली त्याला मंदिर नाही, आश्रम म्हणतात, आम्ही आश्रम म्हणतो. सर्वांनी तिथे फोटो वगैरे काढले होते. मग सर्व बसले होते शांतपणे, सुकून घेतला. तिथे सुकून खूप मिळते कारण खूप सायलेंट प्लेस आहे ते. दिस इज माय हॅपीनेस, हॅपी प्लेस. बघा किती सुंदर आहे. मग नेक्स्ट डे बाबांचे जे आधीचे जे बाबांनी जे कार्य केले त्याला फोटोज वगैरे दिल्या होत्या, मग आम्ही ते बघत बघत थोडंसं गेलो. मानव मंदिर आहे हे बघा. वाराणसी आईचा त्याग होता हा. तुम्ही गेला ना खूप छान वाटणार तुम्हाला. डोंगे साधू बाबा आले होते बाबाकडे. बाबांना बाबा सांगत होते, परिचय देत होते हनुमानबद्दल.
मी हा व्हिडिओ शॉर्टमध्ये घेतला आहे आणि स्पीडमध्ये घेतला आहे, कारण खूप मोठं होतं ना सर्व, एक एक दाखवलं असतं तर खूप वेळ लागला असता. हे लोक मधामधात येत होते माझ्या कॅमेऱ्यामध्ये. झालं मग नेक्स्ट आम्ही गेलो. दादा फुल तोडत होतात. हे दादा हे दादा लोक चालले होते आम्हाला एकटे सोडून, कारण यांना भूक लागली होती. आम्ही गार्डन फिरलो आधी, फोटोशूट केला. हे बघा गार्डन, किती सुंदर गार्डन आहे. गार्डन म्हणा या पार्क. मग आम्ही जेवण केलं, जेवण केलं मग आम्ही घरी यायला निघालो. हे बघा कशी कुठं मी जेवण केलं, रोटी तशी नव्हती, मग हिला मी पटकन उचलून आणलं. थँक्यू फॉर वॉचिंग.